आत्ताच आपण लघुपट पाहिला आणि संपूर्ण वातावरण सावरकरमय झालेलं, तर हा लघुपट पाहिल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय काय वाटत? सावरकरांचे खरे विचार हे सर्व लोकांच्या पर्यंत आज तगायत पोहोचलेलेच नाहीत, त्यामुळे त्याच्यामध्ये समाजाच्या जी गैरसमज खूप जास्त आहे अशा चित्रपटामुळे मी ती नक्कीच दूर होऊ शकली. म्हणजे खरं ते सावरकर काय होते हे लोकांना जर का खरोखर कळायला पाहिजे असेल त्याच्यासाठी याच्यापेक्षा दुसरं प्रभावी माध्यम नाही. पण अजूनही अशा चित्रपटांची किंवा अशा लघुपटांची संख्या वाढली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच वाढली पाहिजे, आणि नुसती संख्या वाढून उपयोग नाही तर त्याचं प्रसारण सुद्धा वाढलं पाहिजे, म्हणजे तो तळागाळापर्यंत पोचला पाहिजे. आता लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी त्याची फार अत्यंत आवश्यकता आहे, आणि याला सोशल मीडियाच्या थ्रू म्हणा किंवा वेगवेगळ्या ग्रुप्सच्या थ्रू म्हणा अशा वेगळ्या ठिकाणी याचे विचार पोचलेच पाहिजे. या लघुपटामध्ये जे काही घटना दाखवल्या सावरकरांच्या आयुष्यातल्या, तर त्याच्यातून सावरकर लोकांपर्यंत पोचतायत का? विचार त्याच्यातून नक्कीच पोचतायत, परंतु अजून चित्रीकरण जर का त्याच्यात सावरकरांच्या ऍक्टिंगचं असं जर का वाढवलं तर त्याचा प्रभाव जास्त वाढेल. आता हे स्टोरी टेलिंग सारखा जास्त ह्याला आहे चित्रपटापेक्षा, तो चित्रपटासारखा जर का अजून जास्त प्रभावीपणे आला आता नक्कीच कुठेतरी एक सुरुवात झाली आहे याच्या रूपाने, आणि भविष्यामध्ये काहीतरी छान आणखीन सावरकरांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतील असं. म्हणजे जे सुशिक्षित किंवा आपण असं म्हणू की ज्यांना माहितीपट डॉक्युमेंटरी अशांची आवड आहे किंवा खरोखर माहिती घ्यायची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी हा नक्कीच उपयुक्त आहे. तर सर्वसामान्य समाजाला मी जसं म्हणलं तसं तो चित्रपट सदृश जास्त इफेक्टिव्ह यायला